शहरातून अपहरण केलेल्या 4 वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथून सुटका करून अपहरणकर्ते जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे वयवर्ष 25, अलसम ताहिर शेख वयवर्ष 18, मुसाहिब नासिर वयवर्ष 21, हाशिम विनायत शेख वयवर्ष 24 आणि फैरोज रशीद शेख वयवर्ष 25 अशी आरोपींची नावे आहेत. बुधवार दिनांक 17 रोजी रात्री मोनिका लोनिया या त्यांच्या नातूंनी अन्वय वर्ष 4 यास फिरायला घेऊन बाहेर गेल्या असता एका मोटार सायकलवरून आलेल्या एक अनोळखी महिला व अनोळखी पुरुष यांनी मुलगा नयन यास पळवून नेले होते. त्याबाबत महेंद्र श्रीरामजी वाटणकर राजापेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 363-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरणकर्त्याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊन अमरावती शहर पोलिसांचे पथक तपासकामी अहमदनगर येथे पाठवले. हा गुन्हा हिना खान व मुसाहिब शेख यांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाली. अपहरणकर्ते हे मुलास घेऊन अहमदनगर येथून कल्याण रोडने कल्याणच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून अपहरणकर्ते हे एका मोटार सायकलवरून अपहरण झालेल्या मुलास घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलासह ताब्यात घेतले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.